नेटसर्फ तर्फे आपण गेले 17 वर्ष डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि याच्या मार्फत महिला सुशिक्षित बेरोजगार यांना आपण खूप चांगल्या रोजगाराच्या संधी याच्यातनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्याकडे आता हेल्थकेअर, पर्सनल केअर आणि ॲग्रिकल्चर याविषयीचे प्रोडक्ट आहेत, त्याच्या माध्यमातनं शेतकरी हा ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आमचा वळतोय आणि आज आपल्याकडे भारतामध्ये 20 लाख असे शेतकरी आहेत की जे आपली ऑर्गॅनिक फार्मिंगची प्रोडक्ट वापरतात आणि 1,20,000 अशा महिला आहेत की ज्या प्रोजेक्ट अस्मिता जो आमचा आहे त्याच्या माध्यमातनं सक्षम झालेल्या आहेत. आणि ही केमिकल फ्री प्रोडक्ट असल्यामुळे ह्याच्यामुळे कोणालाही अपाय होत नाही. ही प्रोडक्ट विकण्यासाठी आपण डायरेक्ट सेलिंग पद्धतीने ही प्रोडक्ट विकतो, त्यामुळे शेतकऱ्याकडे जाऊन आपण प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन देऊन त्याला जैविक किती गरजेचं आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग किती गरजेचं आहे, कारण ऑर्गॅनिक फार्मिंग ही आता काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी सुधारणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्याच्या डेमो प्लॉटवर जाऊन त्याला डेमो देऊन आपण त्याला ऑर्गॅनिककडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. आज भरपूर असे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले, जवळपास 20 लाख असे शेतकरी आहेत की जे आपली ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून आज ऑर्गॅनिक फार्मिंग खूप मोठ्या प्रमाणात करतायत. शेतकऱ्याचं याच्यामुळे उत्पन्न वाढतंय आणि खर्च पण कमी होतोय. जर आपण महिलांचा विचार केला तर आमच्याकडे प्रोजेक्ट अस्मिता हा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्या माध्यमातून 1,20,000 महिलांना आपण हेल्थ केअर आणि पर्सनल केअरच्या प्रोडक्टच्या माध्यमातून, त्यांनी एक त्यांचा छोटासा व्यवसाय याच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि स्वतःचं घर सांभाळून, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून जे काही थोडा वेळ उरतो त्या वेळेमध्ये एक चांगला व्यवसाय प्रत्येकन प्रत्येक महिला ह्याच्या माध्यमातून करू शकते.